नमस्ते, आज आपण करतोय गाजरचा हलवा। हे अर्धा किलो गाजर घेतले, ते आपण धुवून असे कट करून घेऊया, मागून पुढून आणि सोलून घेऊया। गाजर आता सोलून घेतले, आता किसून घेऊया। गाजर आता किसून झालाय। गाजराच्या हलव्यासाठी साहित्य दूध, साखर, काजू बदाम, तूप आणि जायफळ वेलचीची पावडर। कढई गरम करत ठेवले, आता तूप टाकते। तूप आता तूप टाकलंय, आता हे गाजर टाकून घेते। गाजर चांगले परतून घेते, आता परतले, आता थोडी वाफ काढून घेऊया चांगली। आता वाफ काढून झाली, आता बघूया उघडून। वाफ चांगली आली, आता साखर टाकूया। आणि साखर मी एवढी घेतली, तुम्ही जसा गाजर चालवा असेल तशी घ्या। काजू बदाम, वेलची जायफळची पावडर, दूध, हे सगळं मिक्स करून घेते आणि परत वाफ काढून घेते। झाकण ठेवते, आता झाकण काढते आणि हे दूध सगळं त्याच्यात आटवून घेते। झाकण ठेवते, झाकण काढून घेते। एवढा आटलाय, आता बघा, आता गॅस बंद करते। आता आपला गाजरचा हलवा रेडी आहे।